दिवाळीमध्ये जसं किल्ले बनवण्याची प्रथा आहे, तसं ख्रिसमस मध्ये गोठे बनवण्याची प्रथा आहे. या गोठ्याच्या प्रथेबद्दलच आपण विचारूया लेविसला. लेविस, मला सांग, ही काय प्रथा आहे? गोठा म्हणजे काय? बाय शू गाईच्या गोठ्यात जन्माला मग आम्ही प्रत्येक वर्ष ते तसे दाखवतात, पण त्याबरोबर जे घडते असली म्हणजे ते पण आम्ही दाखवतात, म्हणजे एक मेसेज द्यायला बघतात. तर यावर्षी म्हणजे यावर्षी जसं मुंबई टेरर अटॅक्सची तुम्ही थीम घेतली आहे. हो, यावर्षी आम्ही थीम दिले का शुड रिलीजन बी ब्लेम फॉर टेररिझम, म्हणजे धर्मामुळे आजकाल टेररिझम होते की नाही ते दाखवण्यासाठी. आणि मग ताजमध्ये जे घडलंय आणि ट्रायडंट टॉवर्स मध्ये जे घडलंय ते दाखवलंय, आणि आफ्टर टेररिझम जे झालंय ते दाखवलेलं आहे. जसं ते फ्युनरल ऑफ 3 सोल्जर्स, सालस्कर, करकरे आणि नंतर मग कामटे, आणि मग ट्रिब्यूट जो दिलाय त्यांना गेटवे ऑफ इंडियाकडे कॅन्डल लावून ते दाखवलेलं आहे. आणि दुसरं असंच म्हणजे जे टेररिझमचे म्हणजे जे प्रॅक्टिस करतात जिथे ते आम्ही दाखवलेलं आहे. नक्की, म्हणजे एकीकडे ख्रिसमसचं सेलिब्रेशन पण आहे, पण त्याचबरोबर अशा गोठ्या थ्रू काहीतरी मेसेज द्यायचा इथं ही मुलं प्रयत्न करतायत. व्हिडिओ जर्नलिस्ट सुधाकर काजेसह प्रियांका देसाई, IBN लोकमत, वसई.